इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क लिखना भी चाहूँ तो इनकलाब लिखा जाता है। सरदारे भगत सिंह चे हे वाक्य ऐकले की अंगावर शहारे येतात। भगत सिंह असतील, राजगुरु, सुखदेव, महात्मा गांधी अशा अनेक वीर महापुरुषांच्या कष्टाने हा भारत स्वतंत्र झाला। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। या आंदोलनात, स्वातंत्र्य लढ्यात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो। महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी शेवटची लढाई लढली गेली तीच ऑगस्ट क्रांती। करो या मरो चा नारा या भारताच्या जनतेला मिळाला तीच ऑगस्ट क्रांती। भारत छोडो चळवळ म्हणजेच ऑगस्ट क्रांती, आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिणारी हीच ऑगस्ट क्रांती। याच ऑगस्ट क्रांतीची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली, म्हणूनच आपण भारताचा क्रांती दिवस म्हणून 9 ऑगस्ट या रोजी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरामध्ये हा क्रांती दिवस अभिवादनपर साजरा केला जातो। वंदे मातरम।